राहुरी फॅक्टरी येथील गुन्ह्यांचा पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर तपास लावावा आणि अवैध धंदे फोफावलेल्या गुन्हेगाराला आळा घालावा अशी एकमुखी मागणी राहुरी फॅक्टरी परिसरातील सामाजिक संघटना आणि व्यापारी वर्गानं पोलीस निरीक्षक हनुमंत गाडी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. गुन्हेगाराला आळा न घातल्यास राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देखील याप्रसंगी देण्यात आला. राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असल्यामुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सामान्य माणसांमध्ये त्यामुळे भीती निर्माण झाली असून रस्ता लूट, व्यापाऱ्यांना दमबाजी करून हप्ते वसुली, अवैध धंद्यांचा सुळसुळाट, महिला आणि महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड आदी प्रकार वाढले आहेत. याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे सामाजिक संघटना आणि व्यापारी वर्गाने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे निषेध सभा घेऊन या मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार गणेश तळेकर आणि पोलीस निरीक्षक हनुमंत गाडी यांना देण्यात आले. राहुरी फॅक्टरी परिसरामधील गुन्हेगारीला आळा न घातल्यास तहसील कार्यालयासमोर व्यापारी नागरिकांना सोबत घेऊन उपोषण करू असा इशारा याप्रसंगी शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांनी दिला आहे. व्यापारी संघटना, काही मंडळ, सर्व राहुरी फॅक्टरी लूट चालती, रस्ता लूट, सॉरे मारा होतात, व्यापाऱ्यांमध्ये दहशत करणारे काही वर्ग आहे, त्यांच्या आळा घालण्यासाठी पोलिसांना आम्ही निवेदन दिलं होतं. निवेदन असं दिलं होतं मॅडमला, प्रांत ऑफिसला दिलं होतं, श्रामपूरला दिलं होतं, राहुरी दिलं होतं, पण याच्यावर काही कोणाचं लक्ष नाही. राहुरी फॅक्टरी हे वंचितमध्ये मोडलं गेलं गाव आमचं, लक्षच नाही कोणाचं, पोलिसांचं. दोन पोलीस आहे, येतात जातात, कधी येतात कधी जातात, त्यांचं काही लक्ष नाही. त्रासाला कंटाळून सगळ्या व्यापाऱ्यांनी आम्हाला निवेदन दिलं, मंडळाला दिलं, व्यापाऱ्यांनी दिलं, व्यापाऱ्यांनी मग पोलिसांना दिलं. पोलिसांना आम्ही रस्ता रोको न करता 144 कलम असताना आम्हाला रस्ता रोको करता नाही आला. तो न करता कॉर्नर मिटिंग घेऊन आम्ही शासनाला एक निवेदन दिलं, तहसीलदाराला निवेदन दिलं का आम्हाला इथं टेंट पोलीस द्यावं, त्याच्यासाठी आमची मागणी होती. आणि जे लोक दोन नंबर धंदे करतात, मटका आहे, सोरट आहे, दारू आहे, त्याच्यावर काहीतरी निर्बंध आणावे, हे बंद करावे, त्यासाठी आम्ही आज निवेदन दिले. जर याच्यात काही बदलले, पोलिसांनी घडून नाही दिला, तर आम्ही 10 दिवसांनी तहसीलदार समोर उपोषणाला बसणार आहे. तर व्यापारी वर्गाला गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून त्रास होत असेल तर त्यांनी मला स्वतः वैयक्तिक क्रमांकावर फोन करा, मी पुढील कार्यवाहीसाठी कटिबद्ध राहील असं पोलीस निरीक्षक हनुमंत गाडी यांनी सांगितलं. संदर्भातून किंवा व्यापाऱ्यांना होणारा त्रास असेल या संदर्भातून आज मी आपल्या या कारखान्यावरच्या व्यापारी मंडळांना अवगत केलेला आहे त्या संदर्भातून. आणि वैयक्तिक आमचे जे पोलीसचे नंबर आहेत ते प्रत्येक दुकानामध्ये एक बाय 1.5 फुटाचा बोर्ड तयार करून त्यांना पर्सनल देणार आहोत, जेरॉक्स कॉपी त्या त्यांनी लावायच्या. त्याचप्रमाणे त्यांना काही त्रास होणार असेल तर त्यांनी डायरेक्ट पोलीस निरीक्षक राहुरी यांच्याशी संपर्क करायचा आहे. माझा पर्सनल नंबर मी त्यांना सर्वांना माहितीसाठी दिलेला आहे. ऑलरेडी मी नंबर पोलीस स्टेशनला फ्लॅश केलेला आहे सर्व राहुरी तालुक्यासाठी. तर ज्यांना त्रास आहे त्यांनी निश्चितपणाने फोन केला तर आमच्या पोलीस टीमकडून सहकार्य मिळेल त्यांना. आणि ज्या काही घटना होणाऱ्या असतात त्या निश्चितपणाने कळतील आणि आपल्याला यातून सगळे काही पॉझिटिव्ह एफर्ट्स मिळतील. माननीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांचेच आम्हाला आदेश आहेत, प्रत्येक ठिकाणी पब्लिकमध्ये जाऊन त्यांना काही सहकार्य करायचं आहे किंवा लिगली ज्या काही ऍक्शन घ्यायच्या त्या लिगली ऍक्शन घ्या आणि ज्या काही अवैध गोष्टी दिसतात त्या गोष्टीचा बिमोड करा अशा बाबत आम्हाला आदेशित केलेल्या त्या पद्धतीनेच आमचं कामकाज चालू आहे. आणि ऑलरेडी 2 दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्येही ह्या सर्व गोष्टी मी त्या व्यापारी मंडळांना लक्षात आणून दिल्या होत्या. या ठिकाणी CCTV कॅमेरे बंद पडलेले आहेत, ते चालू करण्यासाठीही मी त्यांना अवगत केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आपण हे काम संपूर्णपणे करणार आहोत. थँक्यू. नगराध्यक्ष सत्यजित कदम, शांती चौक मित्रमंडळ अध्यक्ष दीपक त्रिभुवन, नगरसेवक अण्णासाहेब तोते, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष सुनील विश्वासराव, प्रशांत काळे, हर्षद ताथेड, सुरेश लोखंडे, मराठा महासंघाचे रावसाहेब मुसमाडे, संदीप कदम, भास्कर कोळसे, दत्ता साळुंके, दत्तात्रय धरंदरे, प्रदीप गरड, ललित चिरोडिया, बाळू लोखंडे, प्रकाश सोनी, संतोष झावरे आदींसह व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. न्यूज रिपोर्टर गोविंद फुंगे, एसनान मीडिया, राहुरी.